नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत भारतीय दंड संहिता धारा 30 जी सांगत आहे मूल्यवान रोख। मागील धारा होती 29 जी सांगत होती दस्तऐवज। तर मूल्यवान रोख हा शब्द जरी वेगळा असला तरी जर सरळ आणि साध्या भाषेमध्ये याचा जर पाहिले तर मूल्यवान याला करार म्हटले जाते। करार म्हणजे असा मूल्यवान रोख ही अशी धारा आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हटले जाते हेच असते। म्हणजे जसे जर उदाहरण जर पाहिले तर घर जमीन दुकान याच्यामध्ये हे मोडले गेले आहे। जसे आता आपण एका घरामध्ये भाड्याने जरी राहत असलो किंवा भाड्याने राहायचं असेल तर त्यावेळेसुद्धा घर मालक करार करतात की बाबा सदर व्यक्ती या या माझ्या जागेमध्ये या या ठिकाणी या या तारखेपासून आणि किती महिन्यासाठी किंवा किती वर्षासाठी राहणार आहे हे नमूद केलेलं असते। मग एक वर्ष असेल दोन वर्ष असेल ते नमूद केलेलं असते की बाबा एक वर्षापर्यंत हे मी त्या व्यक्तीला भाड्याने जागा किंवा जमीन घर देत आहे। त्याचबरोबर जागेवरती पण बरेच जण व्यवसाय करतात, कोण शेती करतं, मग शेती करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी जमीन भाड्याने घेतात, मग ते भाड्याने घेण्यासाठी त्याच्यासुद्धा करार केला जातो की बाबा एक दोन वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी करारावरती मी त्या व्यक्तीला ही जमीन देत आहे हा करार केला जातो। म्हणजे तसंच घर असेल जमीन असेल किंवा दुकानामध्ये पण असत दहा वर्षाचा करार केला जातो की बाबा ही सदर प्रॉपर्टी ह्या मालकाची आहे आणि या मालकाकडून या ह्या व्यक्तीला मी म्हणजे दुकान चालवण्यासाठी मी करारावर किंवा मूल्यवान रोखावर मी ही माझी संपत्ती त्या व्यक्तीला वापरायला देत आहे हे करार असतो। म्हणजे कराराची व्हॅलिडिटी असते, म्हणजे दिवस असते। म्हणजे हा एकदा का आपण करार केला की जेवढ्या वर्षासाठी करार केलेला आहे तेवढ्या दिवसासाठी तो करार लागू होतो। तसे जर पाहिले ते पॉलिसीमध्ये सुद्धा असते, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जरी असते आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुद्धा एक वर्षाचा करार असतो। प्रत्येक वर्षाला आपल्याला हेल्थ इन्शुरन्ससाठी पैसे भरावे लागतात आणि जर आपण एक वर्ष नाही भरले तर तो करार संपला आणि ती पॉलिसी आपल्या कामी येत नाही आणि त्याच्यानंतर मग काय होतं म्हणजे आपल्याला त्या पॉलिसीचा उपयोग राहत नाही। म्हणजे आपल्याला जर पॉलिसी चालू ठेवायची असेल तर प्रत्येक वर्षी रिन्यू करावी लागतील। म्हणजे रिन्यू करणे किंवा दिवस वाढवणे यालाच मूल्यवान रोखा म्हणले गेले आहे। तसे हे जर असले तर हे सुद्धा कायद्याच्या दृष्टीने म्हणजे हे आपल्याला सोयी हे आपल्या स्वतःच्या सोयीसाठी सुद्धा आहे। जर आपण मूल्यवान रोखा किंवा करार न करता जर आपली संपत्ती कोणी अन्य व्यक्तीला वापरायला दिली आणि त्या व्यक्तीने ती संपत्ती परत नाही दिली तर आपल्याकडे काही पुरावा नाही। जसे आपण मागील धारा होती धारा 26 विश्वास, मग धारा 26 नुसार ही कसं सिद्ध होणार की ही मी दिली होती म्हणून हाही प्रॉब्लेम होतो आणि समोरच्या व्यक्तींचा आपल्याला फसवण्यासाठी जर प्रयत्न केले तर आरामशीर आपला फसू शकतो, ती संपत्ती आपल्याला मिळू पण शकत नाही परत कारण की आपल्याकडे काहीच पुरावा नाही। पुराव्यासाठी तर आपल्याला तसं पाहिले ते जर आपल्याकडे हे असेल करार जर असेल तर धारा 26 नुसार विश्वास ठेवला जाऊ शकतो आणि आपली प्रॉपर्टीशी कोणी गैरफायदा घेऊ शकत नाही। म्हणजे करार करणे हे खूप महत्त्वाचे आहे, मग ते जागा असो घर असो किंवा जमीन असो। बरेच असे उदाहरणे बरेच पाहिली आहेत आपण की करार नसल्या काळामुळे बऱ्याच जणांनी घर हडप केलं आहे, कोणी जमीन हडप केली आहे। बरं म्हणजे उद्या मी जरी माझं दुकान असेल किंवा एखादी जागा असेल जर मी म्हटलं ठीक आहे 2-4 वर्ष किंवा 5 वर्षासाठी कर का मला महिन्याला मला भाडं तर मिळत आहे ह्या हेतूने मी देणार, पण 4 वर्षांनी 3 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी त्या व्यक्तीने जर मला भाडं देणं बंद केलं आणि समजा पळून जरी गेला तरी माझ्याकडे काहीच पुरावा नाही, मग मी तक्रारसुद्धा करू शकत नाही, म्हणजे मी न्यायसुद्धा घेऊ शकत नाही। का घेऊ शकत नाही? कारण माझ्याकडे काही पुरावाच नाही, करारच नाही, ते या कारणासाठी मी काही तक्रार करू शकत नाही किंवा मी न्याय घेऊ शकत नाही। त्याचबरोबर तर समोरच्या व्यक्तीने जर ती जमीन जागा हडपच केली तरी माझ्याकडे काही पुरावा राहणार नाही, त्याच्यासाठी करार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। कुठलीही वस्तू कुठलीही संपत्ती जरी असेल तरी ते करारावर देण्याचं कारण हेच आहे की करार हा कायदा एक आहे की कायद्यामध्ये भारतीय दंडसंहितामधील धारा 30 मधील हा एक करार आहे, त्या करारनामावर आपण आपली सविस्तर माहिती लिहिली जाते आणि लेखीटेखी असते, त्यामुळे करार हा महत्त्वाचा आहे। करार नसेल तर आपल्याबद्दल फसवणूक होऊ शकते, आपल्याला नुकसान होऊ शकते आणि आपल्याबद्दल अन्यायसुद्धा होऊ शकतो। करार हा अति महत्त्वाचा आहे, कुठलीही संपत्ती असो ती कराराशिवाय देता येऊ नये आणि कराराशिवाय घेता येऊ नये। म्हणजे करारावरती जर घेतली किंवा जरी आता हे आपल्याबद्दल झालं नुकसान, पण जरी देणारा जर फसू शकतोय एखाद्या व्यक्तीला, जर त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने जर करार न करता तर एखाद्या व्यक्तीने जागा किंवा दुकान वापरायला घेतलं एक वर्षासाठी फक्त तोंडावर बोलून आणि 2 महिन्यामध्ये तो दुकानाचा मालक आला आणि जर म्हणला नाही मला माझा गाळा पाहिजे, मला दुकान पाहिजे, मला दुसरी पार्टी आली मला द्यायची आहे,
तो जो व्यक्ती असतो जो दुकान जो घेणारा तर त्याने तर तो तर त्याने खर्च केलेला असतो दुकानामध्ये बराच बराच रंगरंगोटी केली असते फर्निचर केलं असते सामान भरले असते तो मग ते आपलं तर ठरलं होतं एक वर्षासाठी मला दुकान देणार आहे मी आता एवढा खर्च केला आहे आता तुम्ही 2 महिन्यात मागत आहे मी तर नुकसानी जात आहे तर तो म्हटलं नाही मला काय माहिती आहे तर अशा वेळेसुद्धा जो घेणारा आहे व्यक्ती तर त्याच्याकडे सुद्धा काही पुरावा नाही किंवा करार नाही त्यामुळे तो सुद्धा नुकसानी जाऊ शकते म्हणजे फसू पण शकते किंवा मालकाला फसू पण शकते किंवा मालक सुद्धा दुसरा फसू शकते हे देखील तेवढं त्याच आहे म्हणजे करार करणे किंवा मूल्यवान रोख करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे मग ते कुठलीही संपत्ती असो जमीन असो जागा असो त्याचबरोबर आपली संपत्ती असो किंवा दुकान असो करार करणे लाभदायक आहे फायदेशीर आहे स्वतःसाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि दुसऱ्यांसाठी जरी फायदेशीर आहे जरी ह्याच्यामध्ये जरी एक जण असं म्हणत असेल नाही कराराची गरज नाही कशाला आपापल्यात करार लागते आपण पाहू नंतर याचा अर्थ असा पण होत आहे की हा फसवायचा उद्देश आहे हे पण होऊ शकतो आता फसवायचा उद्देश जरी आहे ती पण धारा आहे आपल्याकडे प्रभावी आपण फसवून ती पण धारा पुढे तर हे सांगण्यात आले म्हणजे धारा 30 हे सांगत आहे मूल्यवान रोखा धारा आहे धारा 32 जी सांगत आहे होणारी धारा महत्वाची आहे जी सांगत आहे होणारी कामे न करणे पाहूया ही पुढील व्हिडिओमध्ये पण जर मराठी सेल्फ स्टडी चॅनल मधील व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटत असेल महत्वाची वाटत असेल व आवडत असतील तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद.